महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. हिंगोलीमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई वृत्तवाहिनी शाखेच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण साप्ताहिकाच्या माध्यमातून मराठी वृत्तपत्र सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानिमित्तानं 6 जानेवारी रोजी दर्पण दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. मराठी राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई वृत्तवाहिनीच्या हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी पत्रकारितेतील विविध आव्हान यावर चर्चा केली, तर ज्येष्ठ पत्रकारांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शांताबाई मोरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गिरीकर, मुंबई वृत्तवाहिनी संघाचे अध्यक्ष बालाजी पाठक, पिंटू नागरे, साम टीव्ही न्यूज, मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, विजय पाटील दैनिक लोकमत, गजानन वाणी, लोकशाही न्यूज चॅनल, प्रकाश इंगोले संपादक पीटीआय न्यूज नेटवर्क, संतोष भिसे पुढारी, फारुक शेख एनटीव्ही न्यूज, चंद्रकांत वैद्य फोटोग्राफर, निलेश गरवारे फोटोग्राफर, श्रीरंग शिरसाट यांच्यासह अनेक पत्रकारांची उपस्थिती होती. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी गजानन धुडुळे, हिंगोली. आज 6 जानेवारी या निमित्ताने बाळशास्त्री जांभेकर यांनी आजच्याच दिवशी दर्पण हे पहिलं मराठी साप्ताहिक सुरू केलं होतं आणि त्यानिमित्तानं दरवर्षी या दिवशी आपण दर्पण दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटना आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी यांच्या एकत्रित येऊन आज या ठिकाणी आम्ही दर्पण दिनाचा कार्यक्रम केला, ज्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांना या ठिकाणी आम्ही अभिवादन केलेलं आहे. पत्रकारांच्या विविध अडचणी आणि आगामी काळातील पत्रकारितेतील आव्हाने या विषयावरसुद्धा आज या निमित्तानं चर्चा घडून आली. पत्रकार पिंटू नागरे यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी हा आजचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सर्व संघटनांचे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया या दोन्ही संघटनेचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते, पदाधिकारी उपस्थित होते आणि आज या ठिकाणी असा आम्ही अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. आज मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त हिंगोलीमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व मुंबई वृत्तवाहिनी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ महिला पत्रकार संपादिका शांताबाई मोरे यांचा सत्कार करण्यात आला आणि या कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आजच्या या कार्यक्रमामध्ये भविष्यातील पत्रकारितेचे पुढचे आव्हानं यावरती ज्येष्ठ पत्रकारांनी मार्गदर्शन केलं आणि या निमित्तानं सर्व पत्रकार बांधवांनी बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केलं. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.